नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी मधील स्कॉलरशिप गणित या विषयामधील 5.2 स्वाध्याय बघणार आहोत. संख्या रेषेवरती त्यातील पहिला गणित आहे, पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवली आहे. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय निवडा. आता प्रश्न काय, एक्स या बिंदूपासून टी या बिंदूचे अंतर किती विचारले. मग एक्स या बिंदूपासून टी या बिंदूचे अंतर काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्यामधील किती आहे अंतर ते बघूयात आपण. दोन, इथं 2.4 आहे, म्हणजे इथं कितीचा असणार आहे, तिथे दोन झाल्यानंतर 2.2 असणार आहे, म्हणजे 0.2 म्हणजे अंतर किती असणार आहे ह्याच्यातलं आपलं 0.2 चा असणार आहे. आता इथं 2.4 आहे, मग एसच किती असणार आहे, 2.6 असणार आहे. टीच किती असणार आहे, 2.8 असणार आहे. यूच किती असणार आहे, 3 असणार आहे. डब्ल्यूच किती असणार आहे, 3.4 असणार आहे. डब्ल्यूच 3.4 असणार आहे. आणि एक्स किती असणार आहे, 3.6 असणार आहे. एक्स किती असणार आहे, 3.6, कारण वायचं 3.8 आहे म्हटलं 3.6. मग आपल्याला काय विचारलाय प्रश्न, एक्स या बिंदूपासून टी या बिंदूचे अंतर किती. मग एक्स निर्देशांक किती असणार आहे, एक्स निर्देशांक किती काढलाय आपण, 3.6 काढलाय. आता टी चा किती असणार आहे, तर टी चा आपण काढलाय 2.8. टीचा निर्देशांक किती, 2.8. आता आपल्याला अंतर काढायचं म्हटलं काय करावं लागतं, ह्या दोन्हींची वजाबाकी करावं लागते. मग 3.6 वजा 2.8 16 गेले, किती राहिले, 8 राहिले. इथं हाचा देऊन टाकला, इथं किती झाले, 3 आत 3 गेले 0, म्हणजे 0.8 हे अंतर असणार आहे. एक्स पासून टी चे अंतर किती असणार आहे, 0.8. पर्याय क्रमांक आपला किती येणार आहे, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3. दुसरं गणित बघूयात. बघा, संख्या रेषा काढली आहे दुसऱ्या गणिताची. इथं काय सांगितले प्रश्न, पुढील आकृतीबाबत दिलेल्या पैकी सत्य विधान कोणते हे ओळखायचंय, म्हणजे सत्य विधान कोणते आहे हे सांगायचंय. आपल्या पर्यायावर पर्याय दिले आहे, त्या पर्यायामध्ये सत्य विधान कोणते ते सांगायचंय. आता इथं संख्या रेषा दिलेली आहे, संख्या रेषेवर बी सी आणि टी हे बिंदू दिलेत आणि त्याचे निर्देशांक सुद्धा दिले आहेत. तर पहिला पर्याय बघूयात, त्याच्या किमती पण दिले आहेत, निर्देशांक दिलेले आहे. पहिली आहे, पहिला पर्याय आहे वजा 1.21 मोठे वजा 1.07. आता इथं चढत्या क्रमानं जर बघितलं तर चढत्या क्रमानं संख्या रेषेवर ही चढत्या क्रमाने बी पासून सी, सी पासून टी ही वाढत जाते संख्या चढत्या क्रमाने. 1.39 नंतर -0.21 हे मायनस आहे, त्यामुळे चढत्या क्रमाने ह्या संख्या काय होणार आहेत, मोठ्या होणार आहेत. मग चढत्या क्रमाने गेलो तर बी पेक्षा सी मोठे आहे, बी पेक्षा सी मोठे, सी पेक्षा टी मोठी आहे मायनस असल्यामुळे. आणि चढत्या क्रमाने डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर हा चढता क्रम चालू होतो. बघा, आता इथं पहिला पर्याय आहे -1.21 मोठे -1.07, तर ही ह्याच्यापेक्षा मोठी आहे असं सांगितलंय, तर पहिला पर्याय येत नाही. पहिला पर्याय काय सांगितलाय आपल्याला, 0.-1.21 मोठे -1.07 पेक्षा, तर हे चुकीचं आहे, कारण -1.21 पेक्षा ही संख्या
मोठी आहे, त्यामुळे ही संख्या एक नाही. दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय दिलाय मायनस 1.39 मोठे मायनस 1.21. आता ही संख्या मोठी आहे असं सांगितले, तर हे पण पर्याय बरोबर नाही, कारण डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर ही संख्या मोठी पाहिजे. ही तर जर चिन्ह मायनस 1.21 कडे असतं मोठ, तर हे हा पर्याय बरोबर आला असता आपला. तिसरा पर्याय बघा, मायनस 1.07 पेक्षा मायनस 1.39. आता हा पर्याय कसा आहे बघा, उलटा दिलेला आहे त्यांनी. हा पर्याय कसा दिलाय, उलटा दिलेला आहे. आधी मायनस 0.7 आधी लहान संख्या घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा 1.39 ही संख्या घेतली. तर आपण मागाशीच बघितलंय की डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर संख्या संख्यांची किंमत ही वाढत असते, त्यामुळं मायनस 0.7 त्याच्यापेक्षा मोठे मायनस 1.39 ही संख्या सुद्धा येत नाही, म्हणजे ही पर्याय सत्य नाही. पर्याय चौथा बघा, पर्याय क्रमांक चार येईल बघूयात. पर्याय क्रमांक चार काय, मायनस 1.07 मोठे मायनस 1.39. आता बघा, इथं आपली गपलत झाली असती पर्याय बघा. आता इथं तिसरा पर्याय बघा, मायनस 1.07 आहे, इथं पण मायनस 1.07 आहे, त्याच्यापेक्षा मोठी कोणती दाखवली तिसऱ्या पर्यायामध्ये 1.39. तर इथं काय दाखवले, ही मोठी दाखवली. चौथ्या पर्यायामध्ये ही मोठी दाखवली, म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे, चार येणार आहे. इथं गपलत होती, त्यामुळं गणित सोडवताना विचार करून सोडवा. पुढचं गणित बघूयात, तिसरं गणित बघूयात. इथं आता संख्या रेषा दिली आहे, संख्या रेषेवरच गणित आहे. त्या संख्या रेषेमध्ये पुढे दाखवलेल्या संख्येवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. आता इथे संख्या रेषा काढली, आधी आपण निर्देशांक काढावे लागतील ह्याच्यात. ए पासून डी पर्यंत किती भाग आहेत ते बघूयात आणि प्रत्येक भागाची किंमत काढूयात. आता ए हे 0 आहे, म्हणजे बी किती असणार आहे, ए पासून बी पर्यंत. आता इथं ए मध्ये आणि बी मध्ये किती आहेत, 4 भाग आहेत एकूण, म्हणजे इथं 1.4 झालं, इथं 2.4 झालं, म्हणजे 4-4 भागाचं एक हे आहे. इथं 3.4 हा इथं 1 आला, म्हणजे हे बरोबर आलं. आता सी ची किंमत किती येणार आहे, सी ची किंमत 5 येणार आहे, 5/4 येणार आहे. आपल्याला काय सांगितले, पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. आता इथं 5/4 आहे, म्हणजे इथं 7/4, इथं 7/4 असं पुढं वाढत जात आहे. बघा, डी पर्यंत गेला, डी पासून परत बी पर्यंत आला आणि पुन्हा सी पर्यंत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला, म्हणजे आपल्याला ए पासून सी पर्यंत अंतर काढायचं आहे. आता इथं सी चा निर्देशांक काढू आपण. आधी सी चा निर्देशांक, सी चा निर्देशांक किती आहे, पाच छेद 4 आहे. आता इथं आपण भाग करू याला 5/4 ला, पॉइंट मध्ये उत्तर काढूयात. आता इथं 4 × 1 = 4 किती राहिले, 1 राहिला. इथं एकावर घेतला 0, 10 झाले, 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20, 1.25. म्हणजे आपल्याला ए पासून सी पर्यंतच अंतर काढायचं, म्हणजे पर्याय क्रमांक आपला किती आला,
एक आला, पर्याय क्रमांक एक, एक पॉइंट पंचवीस, म्हणजे ए पासून सी पर्यंत अंतर किती झालं आपलं, एक पॉइंट पंचवीस एक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या पुढील भाग पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूयात. धन्यवाद.